म्हणजे अनेक लोकांच्या मनात प्रश्न होता की मी असं का केलं, मी असं का, असं काही नव्हतं केलं, सगळं ठरवून केलं होतं, सगळ्यांशी बोलून केलं होतं, कुठेही त्याच्यामध्ये काही शंका नव्हती, कुशंका नव्हती. 2019 साली उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला, खंजीरच खुपसला. बैमानीशिवाय याला काही म्हणता येत नाही. ज्या भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम उभं केलं, त्या उत्तमरावांपासून गोपीनाथ रावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता. दस अपमान सहन कर लेना, राजनीति में अपमान सहन करना पड़ता है, लेकिन बेईमानी नहीं सहन करना. निवडणूक झाल्याबरोबर जसं लक्षात आलं की नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं. अर्थात मी आता खूप डिटेल सांगणार नाही, मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती, त्यात आपण गाफील होतो, पण ते ठीक आहे. आपण विश्वास ठेवला, प्रेमानं विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहे. खरं तर जेव्हा निवडून येतो तो मी त्यांना फोन केला, म्हटलं आपण पत्रकार परिषद घेऊयात, ते म्हणाले माझी आता आहे, तुम्ही माझ्या नंतर घ्या, असं आमचं बोलणं झालं. आणि त्या पत्रकार परिषदेत उद्धवजींनी घोषित केलं आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. आणि त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ते झाल्यानंतर मग ज्यावेळेस 7-8 दिवसांनी हे आपल्याला गुंडाळत आहेत असं लक्षात आल्यानंतर मग राष्ट्रवादीकडनं आपल्याकडे ऑफर आली. आणि मग त्याच्यात काय झालं हे अजितदादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आहे, त्याच्यामुळे आता ते मी सांगण्याची आवश्यकता नाही, ते तुम्ही फर्स्ट हँड ऐकलंय. म्हणजे अनेक लोकांच्या मनात प्रश्न होता की मी असं का केलं, मी असं का, असं काही नव्हतं केलं, सगळं ठरवून केलं होतं, सगळ्यांशी बोलून केलं होतं, कुठेही त्याच्यामध्ये काही शंका नव्हती, कुशंका नव्हती. पण राजकारणामध्ये कधी कधी असं होतं. पण एक गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थानं 2019 साली उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला, खंजीरच खुपसला. बैमानीशिवाय याला काही म्हणता येत नाही, काही म्हणता येत नाही. तुम्ही बघा, मोदीजींचे मोठे मोठे फोटो लावले होते ना, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही वोट मागितले होते ना, त्यांचे फोटो लावून तुम्ही वोट मागता आणि त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाता, पाठीत खंजीर खुपसता. हा दगा, हा खंजीर, हा देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता. देवेंद्र फडणवीस हे निमित्त होतं, हा खंजीर भारतीय जनता पक्षाच्या पाठीत होता. हा खंजीर उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत ज्या भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काम उभं केलं, त्या उत्तमरावांपासून गोपीनाथरावांपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीत खुपसलेला खंजीर होता. खऱ्या अर्थानं याचं उत्तर देणं हे देखील गरजेचं होतं. मला एक गोष्ट, आशिष तुम्ही होतात, अमितभाईंनी एक गोष्ट अतिशय चांगली सांगितली. अमितभाई म्हणाले, देवेंद्र 10 अपमान सहन कर लेना, राजनीति में अपमान सहन करना पड़ता है, लेकिन बेईमानी नहीं सहन करना. राजनीति में जो बेईमानी सहन करेगा वो राजनीति में कभी टिकता नहीं है. आणि म्हणून ही दगाबाजी होती, असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणाशी दगाबाजी होती, त्यांच्या त्यागाशी दगाबाजी होती. ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धवजींचा पक्ष जिंकण्याकरता देखील आपला घाम गाळला, त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून यावे म्हणून काम करत होता, ही त्यांच्याशीही बदनामी होती, बेईमानी होती.